अगदी कमी वेळात मालवणी पद्धतीचं टोमॅटोचं सार बघून तुमच्या तोंडालाही नक्कीच पाणी आलं असेल. नमस्कार, टेस्टी डिलाइट बाय मधुराणी मध्ये सगळ्यांचं स्वागत. कधी कधी आपल्याला स्वयंपाकाचा खूप कंटाळा येतो आणि स्वयंपाक काय करायचा हे सुचत नाही, तसेच घरात पुरेशा भाज्याही नसतात. अशा वेळेस झटपट होणारा पदार्थ म्हणजे टोमॅटोचं सार. आजच्या व्हिडिओ मध्ये आपण टोमॅटोचं सार कसं बनवायचं ते पाहणार आहोत. तर चला जास्त वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी दोन टोमॅटो घेतलेत, ते थोडेसे लाईट कलरचे आहेत. तुम्हाला जर एकदम लाल रंगाचे टोमॅटो मिळाले तर अतिशय उत्तमच. आता या टोमॅटोचा वरचा भाग काढून टाकूया. लाल रंगाच्या टोमॅटोने टोमॅटोच्या साराला कलर खूप छान येतो. एका पॅन मध्ये पाणी घेतलंय, त्या पाण्यात टाकून हे टोमॅटो शिजून घेऊया. जोपर्यंत या टोमॅटोचे साल निघत नाही तोपर्यंत शिजून घ्यायचं. जोपर्यंत हे टोमॅटो शिजत ठेवले तोपर्यंत सारासाठी लागणारा मसाला बनवून घेऊया. मसाला बनवण्यासाठी मी इथे 1 टेबलस्पून अख्खे धणे घेतलेत, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, 2 टेबलस्पून ओलं खोबरं घेतलंय, 1 छोटा कांदा चिरून घेतलाय, 1 इंच आलं, 2 त्रिफळा घेतल्यात. तुमच्याकडे त्रिफळा नसतील तर नाही घातल्या तरी चालतील, त्याऐवजी थोडीशी काळी मिरी घातली तरी चालेल. त्याचप्रमाणे इथे मी 4 बेडगी मिरच्या घेतल्यात. तुम्हाला कितपत तिखट हवं आहे तितकं तुम्ही मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता. इथे मी हे गरम पाणी घेतलंय, त्यात ह्या मिरच्या भिजत ठेवूया. अशी मिरच्यांची देठ काढून तोडून घ्यायची आणि ह्या गरम पाण्यात 10 मिनिटांसाठी भिजत ठेवायची. 10 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता मिरच्या मस्त फुलल्यात. आता त्या पाण्यातून काढून मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि घेतलेले सर्व साहित्य मिक्सरमध्ये घालून त्याची पेस्ट करून घेऊया. हे बघा, वाटण बनून तयार आहे. मिरच्या गरम पाण्यात भिजत ठेवल्यामुळे मसाल्याला मस्त लाल कलर आलाय. मसाला बनून तयार आहे. आता टोमॅटो शिजलेत का बघूया. टोमॅटोही मस्त शिजलेत. टोमॅटोचं साल निघालं की समजायचं टोमॅटो व्यवस्थित शिजले गेलेत. आता हे गरम पाण्यातून काढून त्याची साल काढून घेऊया. टोमॅटो थोडे गरम असतानाच टोमॅटोची साल काढून घ्यायची. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कच्च्या टोमॅटोचा सुद्धा वापर करू शकता, पण टोमॅटो शिजून घेतल्याने टोमॅटोची प्युरी एकदम एकसंध होते. आता हे टोमॅटो चिरून मिक्सरमध्ये प्युरी करून घेऊया. आधी आपण ज्या मिक्सरच्या जारमध्ये मसाला बनवला होता तेच मिक्सरचं भांडं मी इथे यूज करत आहे. हे बघा, आपले टोमॅटो प्युरी बनून तयार आहे. आता आपण फोडणीची तयारी करूया. एका कढईत 2 टेबलस्पून तेल गरम करून घेतलंय, त्यात 1 चमचा राई घालूया. राई मस्त तडतडली की त्यात 1 चमचा जिरं घालूया. जिरं छान फुललं की मी इथे 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्यात, त्या घालूया. 4 ते 5 कढीपत्त्याची पाने आणि आता फ्लेम स्लो करून त्यात 1/2 चमचा हळद घालून हे सगळं परतून घेऊया. त्यातच हे बनवलेला मसाला घालूया. मसाला मस्त परतून घ्यायचा. मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा. तुम्ही पाहू शकता मसाल्याला मस्त तेल सुटलं आहे. आता त्यात बनवलेली टोमॅटोची प्युरी घालूया आणि हे सर्व मिश्रण थोड्या वेळ परतवून घ्यायचं. आपण इथे टोमॅटो शिजवून घेतलाय म्हणून जास्त वेळ परतवून घ्यायची गरज नाही, पण तुम्ही कच्च्या टोमॅटोची प्युरी घेणार असाल तर ह्या वेळेस टोमॅटोची प्युरी मसाल्यासोबत 7 ते 8 मिनिटं छान परतवून घ्या. आता यात पाणी घालून घेऊया. तुम्हाला टोमॅटोचं सार किती पातळ आणि दाटसर हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. त्यात चवीपुरतं मीठ घालूया. आता या साराला मस्त खदखदून उकळी आणायची. तुम्ही पाहू शकता साराला मस्त उकळी आली आहे. त्यात कोथिंबीर घालूया. हे सार मी 2 ते 3 मिनिटं मस्त उकळून घेतलंय. टोमॅटोचं सार बनवून रेडी आहे. आता हे गरम गरम भाताबरोबर सर्व करूया. मालवणी पद्धतीचं सार बनवण्यात माझ्याकडून काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या मला कमेंट करून नक्की सांगा. आपल्या चटपटीत टोमॅटोचं सार बनून तयार आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.